कहानी पिठोरीची। आठपाट नगर होते, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं, म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात। असं 6 वर्ष झालं, 7व्या वर्षीही तसंच झालं। तेव्हा सासरा रागावला, ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं, तिला रानात हाकलून लावलं। पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली। तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली। ती म्हणाली, बाई बाई तू कोणाची कोण, इथं येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि मारून खाऊन टाकेल। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याकरताच मी इथं आले आहे। झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली सांगू लागली। ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून, दरवर्षी मी श्रावण अवसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाईल। त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असे। माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात, अशी 6 बाळंतपणं माझी झाली। 7व्या खेपेलाही असंच झालं। तेव्हा मामनजींना माझा राग आला। ते म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो, असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं। नंतर मी इथे आले, आता मला जगून तरी काय करायचं आहे, असं म्हणून रडू लागली। तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिवू नको, घाबरू नको, अशी थोडी पुढे जा, तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल, बेलाचं झाड लागेल, तिथं एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सराबरोबर घेऊन तिथं पूजेला येतील। पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील। असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण, त्या तुला पाहतील कोण कोठची म्हणून चौकशी करतील, तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग। ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं, तिथून उठली, पुढे गेली, तो एक बेलाचं झाड पाहिलं, तिथेच उभी राहिली, इकडे तिकडे पाहू लागली, तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं। तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली। इतक्यात रात्र झाली, तशी नागकन्या देवकन्या अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या। त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं, त्याबरोबर ती खाली उतरली, मी आहे म्हणून म्हणाली। तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं, त्यांना आश्चर्य वाटलं, तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली, तिनं सर्व हकीकत सांगितली। नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलाची चौकशी केली, तेव्हा अप्सरांनी ती दाखविली, पुढं तिच्या 7 मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली केलं। पुढं तिला हे व्रत सांगितलं, 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं। तशी तिनं विचारलं, ह्यांनं काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात। पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली। ती आपल्या गावात आली, लोकांनी हिला पाहिले, ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे। त्याला ते खोटं वाटलं, अर्धघटकेनं पाहू लागला, तो मुलं बाळं दृष्टीस पडू लागली। पाठीमागून सुनेला पाहिलं, तसा उठला, घरात गेला, मुठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकून दिले, हातपाय धुवून घरात आला, सर्व हकीकत सुनेला विचारली, तिनं तो सारी सांगितली। पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांनासुद्धा सुखानं ती नांदू लागली। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।